मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपचे स्टेटसची सेटिंग कशी करायची याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे स्टेटस फक्त काही लोकांना दिसले पाहिजे किंवा काही लोकांना दिसले नाही पाहिजे अशी सेटिंग कशी करायची ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे स्टेटस पाहिजे नसेल तर त्याची सेटिंग कशी करायची हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी रामचंद्र व तुम्ही पाहत आहात टेक्निकल टॉक मराठी चॅनल. टेक्नॉलॉजीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बेल दाबायला विसरू नका. मित्रांनो, वर येणाऱ्या लिंकमध्ये बोलून टाईप करणाऱ्या कीबोर्डची माहिती दिलेली आहे, तरी तुम्ही त्यावर क्लिक करून कीबोर्डची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तसेच व्हॉट्सअपबद्दल कोणतीही अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रांनो, चला पाहू स्टेटसची सेटिंग कशी करायची ते. स्टेटसची सेटिंग करण्यासाठी व्हॉट्सअपला ओपन करा. व्हॉट्सअपला ओपन केल्यानंतर स्टेटस पेजला क्लिक करा. मित्रांनो, स्टेटस पेजवरती आल्यावरती जर तुम्ही स्टेटस टाकले नसेल तर टाकून घ्या व त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल. मित्रांनो, स्टेटस पेजवरती तीन टिंब आहेत, त्या तीन टिंबांना क्लिक करावे व वरती आलेल्या स्टेटस प्रायव्हसीवरती क्लिक करा. मित्रांनो, येथे तीन ऑप्शन ओपन होतात, त्यामधील पहिला ऑप्शन माय कॉन्टॅक्ट्स. मित्रांनो, पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डन या बटणाला क्लिक केले तर तुमचे स्टेटस हे फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना दिसते. मित्रांनो, दोन नंबरच्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होते, त्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तींपासून तुमचे स्टेटस लपवायचे आहे त्या व्यक्तीची लिस्ट दिसते व तुम्ही एक एक करून सिलेक्ट करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता व खाली आलेल्या बरोबर चिन्हाला क्लिक केल्यावरती तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्यक्तीला तुमचे स्टेटस दिसणार नाही. त्यानंतर तुम्ही डनवरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही काही व्यक्तीपासून तुमचे स्टेटस लपवू शकता. मित्रांनो, शेवटचा ऑप्शन शेअर विथ, म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या काही व्यक्तींनाच तुम्ही तुमचे स्टेटस दाखवायचे असेल तर तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून ज्या व्यक्तींना तुम्हाला तुमचे स्टेटस दाखवायचे आहे त्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर सिलेक्ट करा व खाली आलेल्या बरोबर चिन्हाला क्लिक करून डनवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमची सेटिंग पूर्ण होते व तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्यक्तीलाच तुमचे स्टेटस दिसते. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे स्टेटस पाहायचे नसेल तर तेही तुम्ही सेटिंग करू शकता. चला तर पाहू ते कसे करायचे. मित्रांनो, ज्या व्यक्तीचे स्टेटस तुम्हाला पाहिजे नसेल त्या स्टेटसवरती तुम्ही लॉन्ग प्रेस करून धरावे. आलेल्या मेनूमध्ये म्यूट नावाच्या बटणावरती क्लिक करावे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीचे स्टेटस हाईड करून ठेवू शकता. मित्रांनो, हाईड केलेले स्टेटस तुम्हाला म्युटेड अपडेट्स या लिस्टमध्ये दिसेल. मित्रांनो, जर तुम्हाला हे स्टेटस पाहिजे असेलही तरी तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे स्टेटस हाईड करून ठेवू शकता. मित्रांनो, व्हॉट्सअपबद्दल नवीन नवीन ट्रिक्स व नवीन फीचरची माहिती मिळवण्यासाठी टेक्निकल टॉक मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेलला दाबायला विसरू नका. आजच्या पुरते एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.